माथ्यावरचं रान अशी ओळख निर्माण झालेल्या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. निसर्गाची विविधांगी रूपं पाहण्यासाठी पर्यटक जगभरामधून येथे येतात. मात्र या पर्यटकांची घोडेवाल्यांकडून दिशाभूल करून लूट होत असल्याचं समोर आलं आहे. माथेरानमध्ये पर्यटकांच्या दिशाभूलीच्या घोडे बाजाराचा पर्दाफाश करणारा एएम न्यूजचा हा खास रिपोर्ट. मुंबई आणि पुण्याच्या अगदी जवळ थंड हवेचं आणि जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. समुद्रसपाटीपासून 800 मीटर अंतरावरती वसलेलं हे नितांत सुंदर असं गाव. या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये तर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. विशेष म्हणजे उन्हाळ्याव्यतिरिक्त पर्यटकांचा ओढा कायम असतो, तो इथल्या निसर्गरम्य वातावरणामुळेच. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्यानं माथेरानमध्ये वाहनबंदी आहे. त्यामुळे इथल्या दळणवळणाची भिस्त ही घोडे, हातगाडी आणि मिनी ट्रेन यावरच अवलंबून आहे. लाल मातीचे रस्ते, गर्द हिरवी झाडी, धुक्याचा पाठशिवणीचा खेळ, वळण घेत दरी खोऱ्यातून शिळ घुमणारी मिनी ट्रेन आणि घोड्यांची रपेट याचा निस्सीम आनंद घेण्यासाठी पर्यटक जगभरातून माथेरानमध्ये येतात. मात्र पर्यटकांची दिशाभूल करून लूट होत असल्याचे प्रकार इथं सर्रासपणे समोर येत आहेत. घाबरायचा प्रकार वेगळा आहे, पण आत्ता माझं सांगू इच्छितं हे की फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की एवढ्या छान ठिकाणी एवढं सगळं जर संपूर्ण चांगलं आहे तर प्रत्येकाने एक काहीतरी म्हणजे घोड्यावाल्यांना, रिक्षावाल्यांना एक काहीतरी लिमिट द्या. माथेरानमध्ये दस्तूर नाक्यापासून बाजारपेठेपर्यंत सोडण्याचा दर हा 300 रुपये आहे. असं असताना या व्हिडिओमध्ये घोडेवाले पर्यटकांना 550 रुपये सांगत आहेत. इतकंच नव्हे तर तो 1100 रुपये भरून तुम्ही 5 पॉईंट फिरून जा असा अट्टहास देखील करतो आहे. येणाऱ्या पर्यटकांना आपल्या मर्जीतले दर आणि पॉइंट सांगून त्यांची सर्रास फसवणूक येथे केली जाते. मात्र मौज करण्यासाठी आलेले पर्यटक कुठे पोलिसांच्या भानगडीत अडकता त्यापेक्षा हिंडा, फिरा आणि एन्जॉय करा आणि परत जा म्हणून त्यांच्याबरोबर झालेल्या फसवणुकीची तक्रार कुठेही करत नाही. रस्त्यावरून पर्यटकास बंदी असताना देखील घोडे पळवणे हे इथे नित्याचंच झालंय. मात्र येणाऱ्या पर्यटकांना घोड्यावरून पॉईंट फिरूनच पुढे जावं लागेल अशी जबरदस्ती केल्यामुळे त्याला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांनाच धमकवण्यापर्यंत इथल्या घोड्यावाल्यांची मजल केली आहे. मी आता माझे पाहुणे आले त्यांना घ्यायला मी दस्तुरीला गेलेलो कार पार्किंगला. ते येतो सर घोडेवाल्यांनी त्यांना हे केलं, ठरवलं पण नव्हतं. त्यांना बोले आजीचे पाहुणे म्हणून तुम्ही बसा, आम्ही घरी पण सोडतो तुम्हाला असं तसं. आणि नंतर त्यांनी पॉईंटचा हिशोब केला, पॉईंटला नेऊया. ते घरी आल्यानंतर मी त्यांना बोललो घरी चहा पाणी घ्या आणि मग बघूया. तर ते बोलले की आता आम्ही जाणार नाही, संध्याकाळ होईल म्हणूनसाठी. तर तो घोडेवाला मला शिवीगाळ करायला लागला, फोनवरती शिवीगाळ करायला लागला. ही घोडेवाल्यांची झालेली अरेरावी आहे. परिसरातील घोडेवाल्यांकडून सुरू असलेल्या फसवणुकीला चाप लावण्यासाठी स्थानिक अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे परिस्थिती बरीचशी नियंत्रणात आली आहे, पण प्रशासनाचा अंकुश नसल्यानं हे किती दिवस सुरळीत राहणार हाच खरा प्रश्न आहे. लूट लूट तर होतेच आहे, तिथे काय कोणी लक्ष देत नव्हतं. आणि जे मूळवशी संघटना माथेरानमध्ये आहे ती बाहेरून आलेली सगळे घोडे तिथे व्यवसाय करतात. आमचे माथेरानचे जे काही घोडे तिकडे जात नाही, त्यामुळे तिकडे काही आम्ही आतापर्यंत लक्ष दिलं नव्हतं. ची भूमिका आता हे लाईनीवर म्हणजे शिस्तबद्ध झालं पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही काल दोन्ही संघटनेनी, स्थानिक संघटना आणि मूळवशी संघटना, अशी मिटिंग घेतली. आणि त्यांना जे आम्ही सांगितलं, बाबा तुम्ही असं काही करू नका. आता त्यांनी जे चांगलं वागलं पाहिजे, चांगलं नाही वागले तर मग त्यांच्यावरती कारवाई करणं हे जरुरीचं होईल. घोडेवाल्यांकडून पर्यटकांची लूट सुरू असल्याचं मान्य करत त्यांच्यासाठी दरपत्रक आणि नियमावली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करून घेणार असल्याचं नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सांगितलंय. माथेरानमध्ये जे घोडेवाले जे एक्स्ट्रा रेट घेतात ह्यासंबंधी गेल्या अनेक वर्षापासून ही समस्या सुरू आहे. आणि त्याविषयी आपण रेट सगळे तयार केले होते आणि त्याच्यानंतर पुन्हा एक मीटिंग घेऊन आपण एक उपविधी तयार केलेली आहे. आणि ते उपविधीमध्ये सगळ्या टर्म्स कंडिशन्स ज्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये जाहीर केलेल्या आहेत. आणि त्यासाठी आपण ते मान्यतेसाठी कलेक्टर साहेबांकडे पाठवलेले आहे.
आता त्यांची मान्यता आल्यानंतर आपण ते डिस्प्ले करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या स्क्रीनवर डिस्प्ले होतील. माथेरानच्या पर्यटनावरती यावर्षी परिणाम झाल्याचं दिसत आहे. त्याला काही प्रमाणात घोडेवाल्यांची फसवणूकही जबाबदार आहे. हा घोडेबाजार पाहूनही प्रशासन मात्र मुख गिळून गप्प आहे. त्यामुळे त्यांचं घोडं नेमकं कोठे अडतंय हे कळणं कठीण आहे. त्यामुळे प्रशासन जागे कधी होणार आणि कारवाईचा बडगा कधी उगारणार हा खरा प्रश्न आहे. दीपक पाटील, AM न्यूज, माथेरान, रायगड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.